संस्कार गोष्ट या सदरामध्ये आपल्या सगळ्या बालमित्र मैत्रिणींचं, त्यांच्या आई बाबांचं, त्यांच्या आजी आजोबांचं आणि सगळ्यांचं, हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे नवरात्र उत्सवातील सहावी माळ. आदिशक्तीचं स्वरूप असणारी माँ कात्यायनी तिच्या आराधनेचा दिवस. चंद्र हा सोज्वल करा शार्दूल वरवाहना, कात्यायनी शुभम दद्याद देवी दानव घातिनी. असं म्हटलं गेलं आहे की फार पूर्वी कत नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या कुळामध्ये कत्य नावाचे एक ऋषी जन्माला आले आणि या कत्यांच्याच कुळामध्ये पुढे कात्यायन नावाचे त्यांचे पुत्र जन्माला आले. हे कात्यायन ऋषी जे होते त्यांना संतती नव्हती आणि संतती प्राप्त व्हावी यासाठी त्यांनी अत्यंतिक तप केलं. एकीकडे कात्यायन ऋषी तप करत असतानाच दुसरीकडे त्या काळामध्ये महिषासुर नावाचा जो एक असुर होता त्याने धुमाकूळ घातला होता. तो देवांना मानवांना प्रचंड त्रास देत होता आणि या गोष्टीमुळे सगळे देव चिंतेत पडले. हे सगळे देव ह्या समस्येवर उपाय काहीतरी मिळावा म्हणून विष्णूकडे आले. विष्णू, ब्रह्मा आणि शिव या तिघांनी त्यावेळी आपलं जे तेज आहे ते तेज एकत्रित केलं आणि ते एकत्रित झालेलं तेज म्हणजेच ही माँ कात्यायनी होय. पुढे या कात्यायनीनेच, या तेजानेच म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचं जे तेज एकत्र झालं त्यानेच त्या ठिकाणी कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतला, त्यांच्या कुळामध्ये जन्म घेतला. ती त्यांची मुलगी झाली आणि म्हणूनच तिचं नाव कात्यायनी, कात्यायन ऋषींची मुलगी असं ठेवलं गेलं. हिच्या जन्माचा हेतू जो होता तो असुराचा नाश करणं, महिषासुराचा नाश करणं हाच होता. ही अष्टभुजा आहे, हजारो सूर्यांचं तेज हिच्या मुखावर विलसत आहे. अश्विन कृष्ण चतुर्दशीला महर्षी कात्यायनांकडे तिने जन्म घेतला. त्यापूर्वी अश्विन शुक्ल सप्तमी, अष्टमी आणि नवमीला तिने महर्षीद्वारा पूजा ग्रहण केली. पुढे अश्विन शुक्ल दशमीला तिने महिषासुराचा वध केला. तत्पूर्वी विविध देवतांनी हिला आयुधे प्रदान केली. महिषासुराचा वध करणं हाच हिच्या जन्माचा हेतू आहे. शंकर, विष्णू, ब्रह्मा, वरुण, वायू, अग्नी, सूर्य, विश्वकर्मा, काल, कुबेर या सगळ्या देवतांनी तिला विविध आयुध त्या ठिकाणी प्रदान केली. कुणी त्रिशूल दिला, कुणी चक्र दिला, कुणी शंख दिला, कुणी धनुष्य दिलं, कुणी बाण दिले, कुणी भाला दिला, कुणी वज्र दिलं, कुणी परशू दिली, तलवार दिलं, चिलखत दिलं, कुणी त्या ठिकाणी दंड दिला. अशा पद्धतीने वेगवेगळे आयुध ही धारण करणारी देवी आहे. तिची अष्टभुजा आहे, तिच्या 18 हातांमध्ये ही आयुध विलसत आहेत. याबरोबरच तिचा एक हात हा अभय मुद्रेमध्ये आहे, दुसरा वरमुद्रेमध्ये आहे. तिच्या एका हातामध्ये कमळ देखील आहे आणि डोक्यावर सुवर्ण मुकुट आहे. मगाशी जसं म्हटलं तसा अश्विन शुक्ल दशमीला तिने महिषासुराचा वध केला आणि ज्या वेळेस तिने महिषासुराचा वध केला तो दिवस हा दुर्गा पूजा म्हणून त्या ठिकाणी मानला जातो आणि या दिवशी तिचं पूजन केलं जातं. याच माँ कात्यायनीला त्या ठिकाणी महिषासुर मर्दिनी असंही म्हटलं जातं कारण तिने महिषासुराचा वध केला. भागवत पुराणामध्ये आपल्याला असं दिसतं की गोकुळामधील ज्या स्त्रिया होत्या, ज्या कुमारिका होत्या, त्या आपल्याला कृष्णासारखा पती मिळावा म्हणून या माँ कात्यायनीची उपासना करत असत. असं म्हणतात की तिची उपासना आराधना केल्यामुळे आपल्याला सुयोग्य असा पती प्राप्त होतो. याबरोबरच तामिळनाडू मध्ये देवी कन्याकुमारी म्हणून जी सांगितली जाते ती म्हणजेच ही कात्यायनी आहे, तिचंच ते स्वरूप आहे असं म्हटलं जातं. आणि पोंगल, मकर संक्रांती ह्या दिवशी तिचं व्रत, पूजन, उपासना, ध्यान
हे केलं जातं। आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी धर्म अर्थ काम मोक्ष या गोष्टींमध्ये त्याला सुलभता प्राप्त करून देणारी, त्याच्या सगळ्या विघ्नांना दूर करणारी आणि त्याच्यातील दुष्ट शक्ती, दुष्ट विचार, त्याच्यातील न्यूनता दूर करणारी, त्याच्या सगळ्या कार्यांना मार्ग खुले करून देणारी, यश देणारी अशी ही माँ कात्यायनी आहे। तर आज आपण या माँ कात्यायनीचं स्मरण करूया, तिचं पूजन करूया आणि तिच्याजवळ प्रार्थना करूया। सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ति समन्विते भयभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। पुढच्या कथेसाठी पुढच्या भागामध्ये भेटूया, तोपर्यंत नमस्कार।